हर्सुल वॉर्ड क्रमांक 1 मधील मुस्लिम कब्रस्तानची जागा 70% रस्ता रुंदीकरणात होत आहे। जागा बदल्यात जागा द्यावी अशी मागणी युनुस पटेल यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। आमच्या वार्डातील धडाडीचे कार्यकर्ते युनुस पटेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हर्सुलमधील कब्रस्तान या संदर्भामध्ये या ठिकाणी उपजिल्हाधिकारी मैत्रेवार मॅडम यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की आमच्या हर्सुलमधून जो महामार्ग चाललेला आहे म्हणजे हायवे जो चाललेला आहे त्या हायवेलगत हर्सुल मुस्लिम कब्रस्तान त्या ठिकाणी आहे। तर त्या कब्रस्तानमध्ये हर्सुलमध्ये जी कब्रस्तान आहे मुस्लिम कब्रस्तान हे लिगल आहे म्हणजे 83 गुंठे जमीन ती आहे म्हणजे 2 एकर 3 गुंठे अशी लिगल गट नंबर 1 मध्ये ती जमीन त्या ठिकाणी आहे। परंतु रस्त्याचं चौपदरीकरणामध्ये ती जागा आमची त्या ठिकाणी जवळपास 70-80% जागा ही त्या चौपदरीकरणामध्ये जात आहे। तर मुस्लिम समाजाची अशी जनभावना आहे त्या ठिकाणी की आम्हाला त्याचा जो काही मोबदला लिगल पद्धतीने जो काही मोबदला दिला जाईल तो पैशाच्या स्वरूपामध्ये न देता आम्हाला त्या ठिकाणी पर्यायी जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी हे निवेदन युनुस पटेल यांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे। तरी शासनाने आमच्या या मागणीची दखल घ्यावी आणि आम्हा मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यावा असंच मी या ठिकाणी म्हणतो। दखल नाही घेतलं तर काय करणार? जर आपण दखल नाही घेतली, शासनाने जर आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये असा एक रोष आहे म्हणजे अशी एक चर्चा आहे की आपण जोपर्यंत आपल्याला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मोजणी होऊ देणार नाही। राजकारण करतो का याच्यामध्ये? नाही नाही, अजिबात राजकारण, हे फक्त समाजकारण। नाही नाही, आम्ही सांगितलं, परंतु आम्ही एक राजकारण करत असताना आम्ही समाजकारण देखील त्या ठिकाणी करत असतो। समाजकारणाच्या भावनेतून आम्ही राजकीय लोक या ठिकाणी समोर आलेलो आहोत। प्रेशर आला तर तुम्ही ते तुमच्या मागे घेणार का? नाही, अजिबात मागे समाजासाठी आम्ही हटणार नाही, अजिबात मागे हटणार नाही। आणि तुम्हाला तुमच्या माहितीच तो सांगतो, आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या मी एक तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो की आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये शिवसेनेचे उपप्रमुख या ठिकाणी त्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे म्हणजे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या निवेदनावर स्वाक्षरी केलेले आहे। त्यामुळे यामध्ये राजकारण येण्याचा प्रश्नच येत नाही।